फाल्यांच्या या बजेट सेशन गोंयची सुरवात जावपाचे आहा. ताजेर थोडे मिडियान म्हाका विचारले की तूं क्वेश्चन कितें विचारल्या, तुमचो फोकस कितें आसतलो. सगळ्यांकूच एकदां सांगपा खातीर हे प्रेस कॉन्फरन्स हांव घेतां. कोको कोला आहा पळय, कोको कोलाचो सेंटाक्लॉज आसता. सेंटाक्लॉज इज एक्चुली ब्रॉट बाय कोको कोला. आनी तांचे कशें आसता, ते म्हणटात भुरग्यांक एक विश लिस्ट करप, कितें जाय तुका, कोणाक कोणाक कपडे जाय आसता, कोणाक टॉयज जाय आसता, लॉट ऑफ विश लिस्ट. सो ते भशेन हे गोंयचे बजेट, प्रमोद सावंत वॉन्ट्स गोवन्स एंड डिफरंट सेक्टर्स टू हॅव अ विश लिस्ट. थोड्यांनी आज टायम्स ऑफ इंडियन बी एज व्हडले एक्सपेक्टेशन्स बरे एक ऑलमोस्ट 3/4 ऑफ अ पेज एक रायटअप हाडला, खंयच्या खंयच्या सेक्टरान कितें कितें जावपाक जाय, बेसिकली अ विश लिस्ट. पूण हांगा अशें आहा की तूं कितेंय विश लिस्ट करूं, फायनली तुका कितें मेळटा, तुज्या दारार येवन तो कॅरल्स म्हणटा सेंटाक्लॉज आनी तुका एक चॉकलेट दिता. सरकार तुमच्या दारी, तुज्या दारार येवन तुका एक चॉकलेट मेळटली. तुजी विश लिस्ट कितें आसूं गोंयकाराचें, की आपल्याक हें जाय तें जाय, व्हडली व्हडली इच्छा आनी आकांक्षा आसत, पूण तुका मेळटली एक चॉकलेट आनी तातूंत तुवें खूश आसूंक जाय. ते भशेन हें बजेट जातलें, कित्याक हें अशेंच बजेट हाचे पयलीं जाल्लें आहा. मुख्यमंत्र्यान एक संवय केल्या, संवय कितें केल्या की तो एक बजेट म्हूण तो एक इव्हेंट कसो करता, एक गाला इव्हेंट दॅट प्रोमोट्स ओन्ली हिमसेल्फ. तातूंत आनी कोण मंत्री बिंत्री प्रमोट जायना, तो आपूण आपल्याक प्रमोट करपाचो एक इव्हेंट. ताका ते बजेटाचेर ऑनेस्टी सिन्सियरिटी तो जाय तें उलयता, ते बजेटान भाशण मारता, कातडता, आनी थोड्या तेंपान ज्यो कितें स्किम्स बी घेवन त्यो खोसतात. फॉर एग्जाम्पल, ईव्ही इलेक्ट्रीक वेहिकल्स सबसिडी, इलेक्ट्रीक वेहिकल सबसिडी वॉज अ बजेट अनाउंसमेंट. 5 वर्सां खातीर आशिल्लें. रिन्युएबल एनर्जी, रिन्युएबल एनर्जी सोलर करतले, हें करतले, तें करतले, आनी तातूंतल्यान तूं वेहिकल इलेक्ट्रीक करतलो. इलेक्ट्रीक वेहिकल तुवें घेवची, पेट्रोल आनी डिझल तुवें सोडचें, फॉसील फ्युअल्स तुवें सोडच्यो म्हणून सरकार ताका प्रोमोट करता. गोंयच्या सरकारान सांगिल्लें की आमी प्रोमोट करतले म्हणून 2020 कितले वर्सां, 5 वर्सां खातीर. वर्साक आमी 20 कोटी रुपया ताजेर आमचो बजेटेड आउटले आसतले सबसिडीची. 1 वर्सान बंद केली स्किमूच. आमच्यातले इलेक्ट्रीक वेहिकल जे घेवन गेल्ले आनी जे कोण फुडें घेवंक सोदताले, सगळे देशभर इलेक्ट्रीक वेहिकल सबसिडी स्कीम चालू आहा, गोंयान बंद. कित्याक गोंयची फायनान्शियल पोजिशन इज व्हेरी वीक, हे आमकां रिझन दिल्ले आहा. सो बेसिकली अशें जाता की स्किमी ज्यो स्टार्ट जातात त्यो थोड्यो म्हयन्या खातीर चलपाच्यो आनी ताजे मागीर त्यो नाच जातात. हे बजेटान आसता. आनी द रुलिंग पार्टी जो सरकार चलयता, ही इज नॉट सिरियस, ही इज कॅलस अबाउट हीज बजेट एज वेल एज हीज इलेक्शन प्रोमीस. इलेक्शन प्रोमीस कितें आशिल्ली, संकल्प यात्रा म्हूण केली. संकल्प यात्रेन कितें सांगलें, बायलांक आमी 3 सिलिंडर दितले म्हूण फुकट. निवडून आयले, बायलांनी मतां मारलीं, उतराचे मनीस म्हणून मतां मारलीं, जिकून आयले, जिकून येता थंय आहा. फायनान्स डिपार्टमेंटा कडच्यान एक नोट हाडली की युक्रेन वॉराच्या वेळार हे अनाउन्समेंट केल्लो, युक्रेन वॉर जालें मागीर खरें सुरवात. आनी नोट हाडली आनी केलें कितें, किती हे म्हणटा ते सिलिंडर म्हणटा नाच म्हण. आतां काम जालें केलें, दुसरे स्टेटींनी ताका जुमला म्हणटात. ह्या हातून प्रमोद सावंत कसले ताका उतर वापरता तें हांव असेंब्लीन विचारतलो. सो बजेट सेशनान आमी कितें करतले ते हातून एक हाका ताजो टर्म कितें, हे कॅट जे आसता आमी कोंकणीन म्हणटा कॅट, हे कॅट करपी संवयीक तो कितें म्हणटलो तें हांव ताका विचारतलो. सो बेसिकली सरकार एक फेमिलियर प्रॅक्टीस चलयता. प्रॅक्टीस कितें,
इट इज कॉल्ड रीअप्रोप्रिएशन. रीअप्रोप्रिएशन म्हणजे या डिपार्टमेंटाक इतले कोटी इतले कोटी इतले कोटी, ते अंडर युटिलायज दवरप डिपार्टमेंट कडेन. आनी लास्ट वर्स जेन्ना सोंपता तेन्ना ते पयशे काडप, आनी जंय लुक्रेटीव डिपार्टमेंट आहा, जंय हांचे सेटींग सारकें परफेक्ट आहा, थंय ते पयशे डायवर्ट करप. सो दीस हेज बिकम सॉर्ट ऑफ एन इन्स्टिट्युशनलायज्ड करप्शन. सो रीअप्रोप्रिएशन हॅज बीन मेड इन टू एन इन्स्टिट्युशनलायज्ड करप्शन. आनी मागीर कितें करप, इव्हेंट करप एक व्हडलो, आनी इव्हेंट मॅनेजरा कडेन फिक्स जावप. म्हणून हांव ताका म्हणटा की हो इव्हेंट मॅनेज सरकार म्हणून. आनी हेच हे खेपे जाल्ले आहा. मदींच एक दीस प्रशासन तुमच्या दारी म्हणून, मंत्री केन्ना येवनाशिल्ले तेच कलेक्टर ऑफिसान येवन बसपाक लागले, खंयचे खंयचे बोलतेच, आनी प्रशासन सामकें दारार पावलें म्हण तुज्या. तेन्नाच न्यूज जाली की एक्स्टॉर्शन दारार पावला म्हण. खरें खरें एक्स्टॉर्शन तुमच्या दारी, आनी ताजे फुडें तो ड्रग आनी पुलीस नेक्सस. सो ड्रग पुलीस एक्स्टॉर्शन तुमच्या दारी हे एक्चुली जाल्ले आहा. पूण हे पयलेच बजेट अशें, आमी 10 वर्सांनी पयलेच बजेट अशें पळयतात, जे बजेट वील नॉट बी डिस्कस्ड. जनरल डिस्कशन ऑफ द बजेट दॅट वील बी प्रेझेंटेड वील नॉट बी इन दीस हाऊस. हे पयलेच खेपे जालां. पर्रीकार दुयेंत आसतना हे जायनाशिल्ले. वेन देर यूज टू बी अ वोट ऑन अकाउंट. फर्स्ट ऑफ ऑल, वोट ऑन अकाउंट इज नॉट अ रेग्युलर प्रॅक्टीस, इट इज अन एबनॉर्मल प्रॅक्टीस. केन्ना केन्ना करप आसतली. बजेट सेशन हॅज टू बी अ प्रॉपर बजेट सेशन. बजेट सेशन वोट ऑन अकाउंट घेतात, 3 महिन्या खातीर वाडतात. आनी ताजे फुडें पळय सप्लिमेंटरी डिमांड्स म्हणटा ते फाल्यां आमी पास करतात. थर्ड बॅच सप्लिमेंटरी डिमांड्स पास करून 1 नाजाल्यार 2 दिसान बजेट पास जाता. सप्लिमेंटरी डिमांड कित्या खातीर पास जाले, गेले म्हळ्यार गेले जे पयशे तुवें मोडल्या ते पोस्ट फॅक्टो अप्रुवला मेळपा खातीर सप्लिमेंटरी डिमांड पास जाता. ही आमची परिस्थिती. आनी हे पयलेच बजेट अशें जावपाचें आहा जे बजेट वील नॉट बी डिस्कस्ड इन द हाऊस. तुमी मुखेलमंत्र्याक विचारल्यार तो कितें सांगतलो, ना ओपोजिशनानूच सांगला तें म्हणून आपूण तशें केलें म्हणून. म्हळ्यार एज इफ ओपोजिशन सांगता तें हो सगळें आयकता. असो कायदो असो आहा, रुल्स ऑफ प्रोसिजर कितें सांगता की जनरल डिस्कशन ऑन बजेट हॅज टू बी फॉर मिनिमम 3 डेज आफ्टर इट इज प्रेझेंटेड. म्हळ्यार कितें, 4 दिसांच्या सेशनांत पयले दिसा तुवें बजेट प्रेझेंट करूंक जाय. आमी बिझनेस एडवायझरी कमिटीन ताका विचारलें की तूं बजेट केन्ना प्रेझेंट करतलो, पयले दिसा करूंक शकता, दुसऱ्या दिसा करूंक शकता, केन्ना करूंक शकता म्हणटा. अरे तूं जर केन्नाय करूंक शकता जाल्यार डिस्कशन केन्ना जातलें ताजें. आमी म्हणलें बरें आहा, तूं पयले दिसा कर आनी उरिल्ले 3 दीस आमकां डिस्कशनाक दी, 50% टायम आमकां, 50% टायम रुलींग पार्टी. तो म्हणटा ना तशें केलें जाल्यार फुडले खेपे 12 दिसूच आहा म्हण. म्हळ्यार रोखडें ताजेर एक कंडिशन करता. सो हाजी संवय हाजो अर्थ कितें जाता, गोंयचे जनतेक निवडून आयिल्ले लोकप्रतिनिधींक प्रमोद सावंत एक संवय करूंक सोदता. संवय कितें, की तुमी संवय करात आपलो एक मोनोलॉग आयकुपाक आकाशवाणी कडेन. तो उलयतलो तुमी आयकुपाचें. हे बजेट, हे सेशन सगळें मोनोलॉग. प्रश्न तूं ताका विचारूंक शकना, तुवें आयकुपाचें. क्वेश्चन करप ना, तो उलयता तें तुवें आयकुपाचें. सो दीस इज इन टू माय यू नो आय फील दॅट दीस हॅज बिकम अ कंट्रोल्ड डेमोक्रसी. इट इज 1 स्टेप बिफोर ऑटोक्रसी. कंट्रोल्ड डेमोक्रसी म्हळ्यार कितें, लोकांनी कितें आयकूंक जाय तें तो कंट्रोल करता. आमी कितें उलोवंक जाय तें आमकां तो बांदून दवरता दुसऱ्या पेक्षा. आय एम नॉट सेईंग डेमोक्रसी इज डेड, डेमोक्रसी इज अलायव्ह, देअर फॉर आय एम टॉकिंग हियर. बट इट इज सो विशिएटेड दॅट इट हॅज रिच्ड अ पॉईंट ऑफ बिंग कंट्रोल्ड डेमोक्रसी. हे आज गोंयांत आमी पळयतात, कंट्रोल्ड डेमोक्रसी. सो एक नेगेटीव्ह फंड्स म्हळ्यार जे ऑलरेडी पयशे मोडल्या ते पयशे पोचोवपाक सप्लिमेंटरी डिमांड्स करप, आनी सप्लिमेंटरी डिमांड्स करून पास करप, आनी मागीर ते करून बजेटूय पास करप, ही आज प्रथा जाल्ली आहा. ही प्रथा आतां फाल्यांच्यान आमी पळयतले. सो एक अशें जालां की बजेट म्हणटा तें जे बजेटीक लोक उत्सुकतायेन रावताले की नवें कितें तरी आसतलें म्हणून, इट हॅज बिकम अ मिनिंगलेस एन अ नॉनसेन्सिकल अफेर. कित्याक तो आतां एक मोनोलॉग जाला.
आणि जे विजन जाय जे प्लॅनिंग जाय जे ऑर्गनायझेशन जाय गोय गोयांक एक टर्न अराउंड हाडपाक ते ना. आणि हे सगळे मंत्री जे आहा हे मंत्री कलेक्टिवली एक फेल्ड कॅबिनेट दे रिप्रेझेंट अ फेल्ड कॅबिनेट विच ऑफर्स नथिंग अदर देन पॉम्पस स्टेटमेंट व्हडले स्टेटमेंट सोडून काय ना आमचे कडेन. सो बेसिकली ह्या बजेट सेशनान चार दिसांच्या सेशनान आम्ही किती करतले कितले प्रश्न विचारतले किती करतले हे हांव तुमकां सांगता. ताजे पयली सरकाराचे होम डिपार्टमेंट कसो चलता कसो फेल जाला तो हैदराबाद पुलिसेन तांकां सर्टिफिकेट दिला. सरकाराची स्टार्टअप हब क्लीन कशी फ्लॉप झाल्या ते मुख्यमंत्र्याच्या ओन ॲडवायझरान तांकां एक्सपोज केल्या. सो म्हाका दिसता क्वॉलिटी ऑफ लाईफ म्हणटा जे आहा एक सर्वसामान्य गोयकाराचे हे डाऊन झालं. इन्व्हेस्टमेंट नवे येणार नवे धंदे येणार आणि दिस इज इन शॉर्ट द स्टेट ऑफ गोवाज इकॉनॉमी अँड वी कांट एक्सपेक्ट एनिथिंग फ्रॉम दिस गव्हर्नमेंट बिकॉज दिस गव्हर्नमेंट वॉन्ट्स टू क्लिअर ऑफ वाईप आउट गोवन्स फ्रॉम गोवन बिझनेसीस. टुरिझम सेक्टरान जे गोयकार असून जाय तो गोयकाराकूच नाच करून ट्रेडिशनल गोवन एंटरप्रायजीस ज्यो आहात त्यो बायलांच्या हातान आणि आपले जे चमचे कोण आपले थंचे बायलां सेटींग करून आयिल्ले लोक आहात तांच्या हातान दिवपाचे सरकार सोदता. प्रमोद सावंत आपले भशेन आकाशवाणी स्टायल ऑफ गव्हर्नन्स आपूण उलयतलो मोनोलॉग आणि तुम्ही ऐकतले ही तो दिल्लीची कॉपी करूंक सोदता. खूप ताणें दिल्लीचे कॉपी केला चीफ मिनिस्टर्स ऑफिस आणि प्रायम मिनिस्टर्स ऑफिस सीएमओ पीएमओ तसे पीएमओच्या भशेन सीएमओ थंच्यान मन की बात येतात वो आपूण गोवा की बात हाजी बात किती व्हडली जाल्ल्या भशेन हाका स्टेचर ना तसलो हाका ज्ञान ना हाजे इनकॉन्फिडन्स आणि इनडिफरन्स टू इकॉनॉमिक अँड फायनान्शियल मॅटर्स इज वेल नोन अँड ही इज पुशिंग गोवा इन टू अ ऑन द ब्रिंक ऑफ बँक्रप्सी. आणि ताजे खातीर म्हाका दिसता कितेंय ताणें बजेटान म्हणू फायनली ड्रग प्रोस्टिट्युशन एक्सटॉर्शन बिजनेस मॉडल होच फ्लरीश जातलो होच वयर सरतलो आनी सर्वसामान्य गोंयकाराक एकांत दिवंक शकचे ना. आतां ह्या सेशनान हांवें 12 प्रश्न स्टार्ट क्वेश्चन 3 पर डे हांवें थोडे जॉयंट क्वेश्चन घाले म्हणल्यार दुसऱ्या आमदारां बरोबर क्वेश्चन घाले एक 60 अनस्टार्ट क्वेश्चन घाले 4 कॉलिंग अटेन्शन हांव मूव करतलो 4 झिरो आवर मेन्शन मूव करतलो आणि एक प्रायव्हेट मेंबर रिझोल्युशन मूव करतलो. स्किल एज्युकेशन आणि एम्प्लॉयमेंट चड करून गोयच्या तरुण पिळगेक आज एम्प्लॉयमेंटाचो मेन इश्यू आहा आणि वी हॅव टू लिंक स्कील एज्युकेशन टू एम्प्लॉयमेंट विच द गोवा गव्हर्नमेंट इज रिफ्युजिंग टू लिंक. ताज्या खातीर एक प्रायव्हेट मेंबर रिझोल्युशन हांव मूव करतलो. मेजर इश्यूज एक्सटॉर्शन स्किल डेवलपमेंट म्हादळी मायनिंग रिझम्पशन एसटी पॉलिटिकल रिझर्वेशन आणि फेलियर टू युटिलायज सेंट्रल फंड्स फॉर एसटीज हे फॉरेस्ट फायर्स आणि क्लायमेट चेंजीस झाल्या ऑनलाईन कझिनोज आणि इलिगल स्लॉट मशीन जे गोयात आहात स्टेट ऑफ फायनान्स आयपीबीच्या नावान लँड कन्वर्जनां जी जातात टुरिझम पॉलिसीज शॅक ओनर्स वॉटर स्पोर्ट्स गव्हर्नमेंट प्रॉपर्टी ज्यो दिल्या मागीर टिचर्स आणि पॅरा टिचर्सांक जेव्हा केन्नाच तांकां पेमेंट सारखं पडत ना फेलियर टू रिलीज फंड्स फॉर मिड डे मील स्कीम कॅन्सलेशन ऑफ रेशन कार्ड्स फेलियर टू प्रोवाइड फेसिलिटीज एट द साउथ गोवा डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल एंड द पोंडा सब डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल जे आता एक रेफरल हॉस्पिटलान झाले हे सगळे हे इश्यूज हांव काढतलो. टायम कमी आहा पण जाता तितले गोयचे जनतेन आमकां निवडून हाडल्यात आणि लोक एक्सपेक्ट करतात की कितले जणांक विकते घेतले जाल्यार आम्ही हे सायडीन
चतुर राव आणि विद इन द डेमोक्रेटिक फ्रेमवर्क आणि लेजिस्लेटिव्ह मेकॅनिझम्स एक्झॉस्ट एव्हरी पॉसिबल मीन्स टू सी दॅट इश्यूज ऑफ द पीपल ऑफ गोवा अँड ऑफ माय कॉन्स्टिट्युएन्सी आर रेज्ड इन द हाऊस हे करू हा सक्रिय असतो. क्वेश्चन्स आणि एक तुम्ही आज खूप जणांनी न्यूज हाडल्या की एक बिल इंट्रोड्यूस जातले आणि बिल विल बी पास्ड इन द कमिंग सेशन. ते कसे कळले तुमकां पास जातले म्हणून? हा पेपराचेर खूप पेपरांनी हांवें वाचला बिल विल बी पास्ड म्हणून. पास जातले म्हणून कशें कळ्ळें तुमकां? हा की एग्रीकल्चर कितें ते एग्रीकल्चर जमनी नॉन भायर नॉन गोवनांक विकच्यो न्ही हे बील हाडलां हे लोकांक गोंयकारांक पिशे करपाक की ज्यांचे नांवाचे पयली प्रॉपर्टी लागता जांकां प्रॉपर्टी एक्स अशें म्हणून वळखतात तांणी सगळ्यो एग्रीकल्चर जमनी घेतल्यो आनी कांय उरूंक ना. आतां तांकां आतां भायले येवन आपल्या बरोबर पार्टनर रावा म्हणटा ते जॉयंट वेंचरान तुमी घेवं नाकात तुम्ही आमचे बरोबर रावात आणि मागे आम्ही बरोबर डेव्हलप करूया. ती स्कीम ही एग्रीकल्चर जर वाढवूक जाय तुका जाल्यार कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग लॉ म्हणटा तो येवपाक जाय ना जाल्यार जी पडंग शेतां तूं वाडल्या ती आज ऑलमोस्ट एक न्यूजपेपर सांगता 18,000 हेक्टर म्हाका दिसता 20,000 हेक्टराचे वयर आहा पडंग शेतां अनकल्टिवेटेड ती एक इंटर डिपार्टमेंटल ताका प्रोसेस आहा म्हणल्यार एग्रीकल्चर रेवेन्यू आणि मे बी वॉटर रिसोर्स हे तिघांनी बरोबर जाऊन येऊन एक कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग लॉ हाडूंकच जाय ना जाल्यार एग्रीकल्चर वाडचे ना. तू एग्रीकल्चर आम्ही भायल्यांक विकचे ना बरें आहा भायल्यांक विकचे ना पूण जे लोक घेवन आहा तांच्यो जमनी तुम्ही आयपीबीन जर कन्वर्ट केल्यो मागीर कितें उरलें एग्रीकल्चराचें आनी एग्रीकल्चर वयर कशें थारतलें? सो वन्स अगेन दीस इज अ इव्हेंट एक करतलो अशें व्हडलें हें करतलो स्टेटमेंट आयलो प्रेस कॉन्फरन्स म्हणून लोक हो प्रश्न तुमी ताका विचारात हू इज अ फार्मर हॅव यू डिफायन्ड इन दॅट हू इज अ फार्मर अँड वाय युअर नीड टू ब्रिंग दीस बील एट दीस जंक्शन कितें म्हणून तें अशें वायट न्ही भायल्या मनशांक जमनी विकच्यो न्ही अश्यो विकच्यो म्हूण हांव म्हणीत ना पूण एग्रीकल्चर हातूंत फुडें सरतलें म्हूण ताचेर तुमी चिंतनाकात. एग्रीकल्चर जर फुडें सरतलें जाल्यार ताका एग्रीकल्चराक इन्सेंटिवायज करपाची गरज आहा. जे सगळे इन्सेंटिव्ह जे आशिल्ले आमच्या वेळार ते ऑलमोस्ट सगळे बंद झाले आहात. एनिवे वेन दीस कम्स फॉर डिस्कशन आय वील ऑल्सो ब्रिंग दीस अप. फकत एक तुमकां सांगता की रातचे तो प्रेस कॉन्फरन्स काय कितें व्हिडिओ काडटा आनी थंय सांगता की आमी ते पास केले जाले म्हण कालूच काल जाले आनी पेपर म्हणटा हें जातलें अशें म्हणूंक जायना तुमच्या जातले म्हणून तुमकां कशें कळ्ळें? इट कॅन गो फॉर सिलेक्ट कमिटी इट इज हॅविंग मेजर रिपरकशन. आय हॅव गॉट अ क्वेश्चन आस्क्ड हाऊ मच एग्रीकल्चर लँड हॅज बीन कन्वर्टेड अंडर आय पी बी देर मे बी सो मेनी थिंग्स दॅट यू नीड टू स्टडी द बील हाऊ डू यू नो दॅट इज गॉट पास्ट अँड इट इज गोईंग टू गेट पास्ट. सांग सगळ्या रे सगळ्या कडेन तेच आहा पळय इशू आहा एक एक दोंगराचो ना इश्यू असो आहा की गव्हर्नमेंटाची पॉलिसी फॉर लँड कन्वर्जन ही कितें आहा ही एक ओपेक कित्याक आहा. आमी लँड कन्वर्जन म्हणटकच टाऊन प्लॅनिंग डिपार्टमेंटाक पळयतात पूण टाऊन प्लॅनिंग डिपार्टमेंटाच्या परस दोबरादीन जमीन कन्वर्ट जाता आय पी बीच्या अंडर. आय पी बी कित्याक हाडिल्लें? आय पी बी वॉज अ सिंगल विंडो सिस्टम फॉर वॉट? फ्रॉम इनवेस्टमेंट पॉयंट ऑफ व्यू. इन्वेस्टमेंट फॉर वॉट? टू क्रिएट एम्प्लॉयमेंट. म्हजो प्रश्न हे पळय एक आहा की आय पी बीन कितले जॉब क्रिएट जाले काय म्हणून जेन्ना उत्तर येतले ताचेर हांव तुमकां सामको विस्तारान हाजेर उलोवया. आय पी बी हाडिल्ली कित्याक? जमनी कन्वर्ट करपाक. ओ एक पळ वाटी पळ वाटली ती. इट इज नॉट अ टू सरकमवेंट द लँड कन्वर्जन लॉज.
It was brought to bring in investment to create jobs. If you don't know what is the what are the number of jobs created because of IPP, you have only used it to convert land. And kasle land convert karun nat tanya. They can even convert it for housing. Pohile achile fakta hotel up. Ata housing a khatir pasan jagal single window mhanta te. So ye prashna tumhi vicharun jay ani ye prashna ami vicharun jay. Amka jitlo chance melta to thodo chance tatun jat title ami try kartale. उरले तुमचे आता ना तुम्ही या बिल अपोज करले आहे अपोज ने रे बिल पहिले आम्ही पळू ना बिल तू का दाखवले ने काल रात्री आमचा आता ते बिल पोया मरे किती ते बिल पोया आम्ही एग्रीकल्चर मंत्री असिन मगा एग्रीकल्चर पुढे गेलले जाय आणि आम्ही जमीन एग्रीकल्चर जमीन त्यांना कोणा विकू ना एग्रीकल्चर जमीन सो पॉइंट इज वी वांट टू सी दैट यू नो व्हाट इट इज पोया मरे लास्ट टाइम में नंबर आनी जाऊंग शकता खूब जाऊंग शकता जोर तो आम्ही बस ओगी रावचे असे ना नहीं थे आणि आम्ही ओगी रावचे झाले तू मगर प्रेस कॉन्फरन्स किती आयला फक्त उलोपाकोच असे म्हणणे नाही वी हॅव टू डू अवर बीट सपोज मेजॉरिटी जे आजेर पण लोकशाहीने एक प्रिंसिपल आहे प्रिंसिपल किती You may have your way, but let us have our say. We should be allowed our say. वो आज नहीं ये सी राजगोपालचारी आका संगल नहीं नेहरू कि तुझे वाले मेजॉरिटी हाँ तू पास कर तू कजाई थे पूरा हम का उलोंग दिया ने आमी उलो इतना आइकून गेम वो जन्ना आइकून गेम पाजी वृत्ति जन्ना ना जाता तेन्ना we are bordering towards autocracy and we are going towards And we have certainly reached a position in Goa, which is called controlled democracy. It has been controlled. Media ki dey boraytali. Kitle poyche media jar mulla. Last adun before the last session, before this session and the last session, ek national media channel ak 3 crore rupee dile. Kiyak dile? हांगा जे किदें जाता तें थंय तोमी नवेच कर म्हण आडवत ना म्हण थंय कितले मिडिया चॅनलांक पयशे दिवं ना आमचे कडेन क्वेश्चन आहा आमचे आरटीआय आहा मरे वी नो वाय द गव्हर्मेंट फील्स अ नीड टू ब्रायब द मिडिया बिकॉज दे वॉन्ट अ कंट्रोल डेमोक्रेसी दे डोंट वॉन्ट यू टू पब्लिश वॉट यू वील बी पब्लिशिंग अदरवाईज दे वॉन्ट यू टू बिकम डिपेंडंट दॅट्स इट I'm not saying that you don't accept their money. You have to accept their money. But you have to be also forthright to allow us to have our say, to bring, so that the faith in the fourth estate remains. PSI to issue court gelo. Court gelo, tatlyan ami union home minister ak barele, union home minister ak sangle, tumhi ye kara, ataje pudhe kain jaun na. Ami ravlya. अच्छा तो है गुस्पले विल टेक इट फर्दर थैंक यू